ताज्या बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा वज्रधारी न्यूज आणि प्रेस करा बेल आयकॉन। एमएम ग्रुपच्या संस्थापकांच्या तडीपार कारवाईचा पुनर्विचार करा, अन्यथा तीव्र आंदोलन करू, रामोशी बहुजन समाजाचा इशारा। नमस्कार, मी तेजस्विनी खराडे, तुम्ही पाहताय वज्रधारी न्यूज। एमएम ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मोहन मदने यांच्यावर राजकीय आकसापोटी हद्दपार करण्याची कारवाई करण्यात आली असून या कारवाईचा फेरविचार करण्यात यावा, अन्यथा रामोशी बहुजन समाजाकडून सांगली येथे तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा रामोशी समाज व बहुजन समाजाकडून देण्यात आला आहे। माझे नाव सागर मारुती शिरतुडे, बहुजन नेते, एमएम ग्रुपचे संस्थापक माननीय मोहनराव मदने एम एम नाना यांच्यावर जी काय कारवाई शिराळा वाळवा तालुक्यातनं केली आहे शासनाने, याचा तीव्र निषेध करत आहे। त्वरित ही कारवाई कॅन्सल करण्यात यावी। या संदर्भात खानापूरचे तहसीलदार ऋषिकेश शेळके साहेब यांना निवेदन दिले आहे। त्याचबरोबर महाराष्ट्रात प्रत्येक तालुक्यात तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे। काही प्रास्थापिक मंडळींनी नानांची वाढती क्रिय समाजात पाहून त्यांची सामाजिक कार्यकिर्तीता संपवण्यासाठी जे काही प्रयत्न केले, जी काही कारवाई केली, ती त्वरित मागे घेण्यात यावी। ही एम एम ग्रुप महाराष्ट्र राज्याच्या वतीनं मागणी आहे। त्याचबरोबर याची दखल शासनाने घेतली नाही तर तीव्र आंदोलन छेडू महाराष्ट्रभर। रामोशी समाजाचे ज्येष्ठ नेते माननीय श्री मोहनराव मदने यांच्यावर राजकीय आकसातून एक कारवाई करण्यात आली आहे। त्यांना दोन तालुक्यातून हद्दपार करण्यात आलेला आहे। तर ते रामोशी समाजाचे राष्ट्रीय नेते आहेत, तरी तिथल्या प्रस्थापितांनी या गोष्टीची दखल घेऊन आणि प्रशासनाने त्याची दखल घेऊन कारवाई मागे घ्यावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा रामोशी समाज आणि बहुजन समाज यांच्या वतीने इशारा आम्ही खानापूर तालुक्याच्या वतीने इथे देत आहोत। तरी प्रशासनाने याची दखल घेऊन कारवाई मागे घ्यावी अशी आम्ही एम एम ग्रुप महाराष्ट्र राज्य आणि अखिल भारतीय बेरड बेडर रामोशी समाज कृती समिती यांच्यातर्फे एक आवाहन करत आहोत। तरी प्रशासनाने याची दाद घ्यावी। अखिल भारतीय बेरड आणि बेरड कृती समितीचे अध्यक्ष तसेच एम एम ग्रुप महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष माननीय श्री मोहन नाना मदने हे समाजासाठी उपयुक्त असे कार्य करत आहेत। समाज उपेक्षित घटक बहुजन समाजासाठी त्यांनी भरपूर प्रयत्न करत आहेत ते, तरी तेथील प्रस्थापितांनी त्यांच्यावर कारवाई केली आहे। तर ती कारवाई त्यांनी प्रस्थापितांनी माघारी घ्यावी हे एम एम ग्रुप व रामोज समाजाच्या वतीनं आम्ही निवेदन दिले आहे। याची प्रशासनाने दखल घेऊन लवकरात लवकर त्यांना दिलेले माघारी घ्यावे हीच विनंती। माझं नाव विद्याधर दिलीप मदने, एम एम ग्रुप कार्यकर्ता। जे आत्ता 2-3 दिवसामध्ये जे न्यूजला किंवा एम एम नानांच्यावरती जे आरोप केले ते आरोप खोटे आहेत, हे शासनाने पूर्ण खात्री करून जे राजकीय नेत्यांना जे नेत्यांनी खोटे आरोप केले आहेत त्यांचे पुरेपूर माहिती घेऊन व्यवस्थित त्यांनी जे आरोप केलेले आहेत ते पूर्णपणे खोटे आहेत। तरी रामोशी समाजाच्या वतीने पूर्ण अख्खा महाराष्ट्रभर म्हणजे ग्रामपंचायत, नगरपालिका, जिल्हा, तालुका प्रत्येक शासकीय कार्यालयामध्ये रामोशी समाजाच्या वतीने एम एम ग्रुपच्या वतीने प्रत्येक खेड्यामध्ये, शहरामध्ये, जिल्हास्तरीयवरती प्रत्येक ठिकाणी निवेदन दिलेले आहेत। तरी शासनाने जे कारवाई किंवा जे केलेलं आहे त्याची पुरेपूर माहिती कसून घेऊन राजकीय नेत्यांच्या दबावाखाली न हे करता पुरेपूर माहिती घेऊन जी कारवाई केलेली आहे ते पूर्णपणे पाठीमागं घ्यावी आणि पूर्ण ती खोटी आहे अशी रामोशी समाजाच्या वतीने पूर्ण शहरामध्ये, ग्रामपंचायतीमध्ये, तालुक्यामध्ये, आत्ता आम्ही जस्ट विटा पोलीस स्टेशनमध्ये निवेदन दिले आहे, प्रांत कार्यालय तसेच तहसीलदार विटा
खानापूर तालुक्यामध्ये पूर्ण प्रत्येक ग्रामपंचायत, तहसीलदार कार्यालय, पोलीस स्टेशन अशा जिल्ह्यामध्ये अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आम्ही निवेदन दिले आहे, तरी शासनाने पूर्णपणे त्याच्यावरती न्याय द्यावा ही महाराष्ट्र राज्य रामोशी समाजाच्या वतीने एक ही आहे मागणी आहे. तसेच संपूर्ण राज्यभर तहसीलदारांना या संबंधित निवेदन देखील देण्यात येणार आहे. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी बघत रहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद. ब्रँडेड शोरूम मधून शॉपिंग, प्रशस्त आणि आलिशान फूड कोर्टच्या डिशेसच्या टेस्ट्स, गेम झोन मध्ये फ्रेंड्स आणि फॅमिली सोबतची मस्ती आणि मल्टीप्लेक्स मधील फिल्म्सच्या ऍक्शन्स, इमोशन्स, या प्रत्येकाच्या मनातील सुप्त इच्छा आणि वैभवशाली जीवनशैलीचा एक नमुना म्हणजे सूर्या विटा शॉपिंग मॉल. देशभरातील स्वच्छ शहरांपैकी एक असणाऱ्या विटा शहरात लवकरच आपल्या सेवेत.